पारने नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या चुकीच्या आल्याची तक्रार ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, श्रीकांत दिलीप औटी, सुभाष विठ्ठलराव औटी, शंकर पोपटराव औटी यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडे केली. तर भाळवणी येथील रहिवाशी असलेले आणि भाळवणीच्या मतदार यादीत नाव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पारने तालुका अध्यक्षाच्या मुलाचे नाव पारने नगर पंचायतीच्याही मतदार यादीत आल्याने खळबळ उडाली आहे. असे अनेक प्रकार उघडकीस आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पारने नगर पंचायतीमधील वोट बँक वाढवण्यासाठी हा सगळा खटाटोप तर नाही ना अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे दुसऱ्या गावात नाव असणारे मतदार पारनेरमध्येही आल्याने तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणाच्या आशीर्वादाने ही नावे घुसडली आहेत हा प्रश्न सर्वसामान्य मतदाराला पडला आहे. पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून येत्या काही दिवसात निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार विविध शक्कल लढवितात. सुपे येथे परदेशी नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच पारनेर नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये बाहेरगावच्या मतदारांची नाव नोंदणी करण्यात आल्याची तक्रार ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, श्रीकांत दिलीप औटी, सुभाष विठ्ठलराव औटी, शंकर पोपटराव औटी यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडे केली होती. असे अनेक प्रकार दिवसेंदिवस उघड होत असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांच्या मुलाचे नाव पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूक यादीत आले आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये यादी भाग क्रमांक 182 मध्ये 752 क्रमांकावर सुतार गल्ली घर क्रमांक 84 हा पत्ता टाकून यश बाबासाहेब तरटे याचे नाव यादीत असून यामुळे पारनेर नगरपंचायतीच्या मतदार यादीतील सावळा गोंधळ उघड झाला आहे. त्याचबरोबर भाळवणी, दैठणे, गुंजाळ, हिवरे, कोरडा, जामगाव या ठिकाणांचे रहिवासी असलेल्या अनेक नागरिकांचे पारनेर नगर पंचायतच्या निवडणूक यादीमध्ये नाव आल्याने निवडणूक यंत्रणेचा चुकीचा कारभार उघड झाला आहे. तालुक्याच्या निवडणूक विभागाने जाणीवपूर्वक एका विशिष्ट पक्षाची वोट बँक वाढविण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचा आरोप पारनेरच्या नागरिकांनी केला आहे. पारनेरमधील नागरिकांचा तालुका निवडणूक अधिकाऱ्यांवर विश्वास नसून याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून या चुकीच्या याद्या दुरुस्त करण्याची मागणी पारनेरकरांनी केली आहे. अनेक गावातील व्हॉट्सअप पुढारी नगर पंचायतच्या प्रारूप यादीमध्ये आलेले दिसत आहेत. गावोगावचे युवक, व्हॉट्सअप पुढारी कोणाच्या आशीर्वादाने या यादीत आले हे न समजण्या इतके जनता खुळी नाही याची नोंद तालुक्यातील नेत्यांनी घ्यायला हवी. या ठिकाणी मी ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी राहणार पारनेर, तालुका पारनेर, वार्ड क्रमांक 13 मध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून या पारनेर नगर पंचायतमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे. या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये असं वाटतंय की स्थानिक प्रशासन यामध्ये फारसं गंभीर काय अशा प्रकारचं दिसत नाही आहे. जसे की निवडणुकीचं वारं या ठिकाणी वाहू लागले, आम्ही वारंवार या ठिकाणी प्रशासनाला अर्जही दिले, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी दाखवून दिले की वार्ड क्रमांक 13 असे काही लोकांची नावं आहेत की ती जे काही लोक तालुका लेवलला जे काही पुढाऱ्यांचं काम करतात अशा बऱ्याच पुढाऱ्यांच्या मुलांची नावं सुद्धा आमच्या या वार्डमध्ये आहेत. या संदर्भात आम्ही माहिती तहसीलदार मॅडमला तर दिलीच आहे, त्याबद्दल BLO पण याबद्दलची माहिती दिली, पण BLO पण त्या बाबतीत थोडेसे कुठल्या तरी राजकीय दबावाखाली काम करतात की काय असा एक प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतोय. त्यामुळं ह्या ज्या गोष्टीची दखल स्थानिक प्रशासन न घेता जिल्हा आयोगाने घ्यावं ही आमची या ठिकाणी सर्वानुमते सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी विनंती आहे. या ठिकाणी वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या मागणीला या ठिकाणी कुठल्या प्रकारचं यश आम्हाला प्राप्त झाल्यासारखं या ठिकाणी वाटत नाही. आणि स्थानिक पातळीवरचं इलेक्शन असताना या ठिकाणी ग्रामीण भागाचा मतदार या ठिकाणी आलाच कसा ह्या प्रकारचं या ठिकाणी चित्र विचित्र असा प्रकारचं वार्डामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळं जर ही गोष्ट या ठिकाणी जर झाली नाही तर या ठिकाणी आम्ही उपोषणाचा इशारा या ठिकाणी मॅडमला दिलेला आहे आणि तो ही जर गोष्ट झाली नाही तर नक्कीच आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.